मित्रांनो, खरं म्हणजे जे पार्सल मुंबईहून आलं 13 दिवसात आदरणीय उद्धव साहेबांच्या याच्यामध्ये झालं, खासदार 13 दिवसात हे खासदार झालं, त्याला वाटलं ही लॉटरीच लागली. कोणत्या गावात जायचं नाही, कोणाला भेटायचं नाही, कोणाचं काम करायचं नाही, फक्त निवडणूक आली की त्यावेळेला फक्त लोकांपुढे जायचं आणि खूप भुलभुलाया करायच्या, खोट्या गप्पा मारायच्या, खोट्या बातम्या द्यायच्या, खोटं काम केलं सांगायचं. 10 वर्ष जनता भुलली, आता जनता भुलणार नाही. हे पार्सल उचलायचं आणि तिकडं फेकून द्यायचं. जो माणूस दारू पाजतो, जो माणूस डान्स बार चालवतो, तो काय करणार? किती नैतिकता त्याच्याजवळ असणार? नैतिकता असूच शकत नाही. तो अनैतिक असू शकतो आणि अनैतिक माणूस नैतिकचं काम कधीच करू शकत नाही, लक्षात ठेवा मित्रांनो. तो खोटच बोलू शकतो, खोटच सांगू शकतो. मित्रांनो, खरं म्हणजे या ठिकाणी दुसरी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. मी जास्त वेळ घेणार नाही, आदरणीय साहेबांना खरं बोलायचंय, त्यांचं आपण सर्वांना ऐकायचंय. पण या गेल्या येणाऱ्या या 15-16 दिवसामध्ये 13 मेला आपली निवडणूक आहे आणि या 13 मेच्या निवडणुकीमध्ये पर्यंत खूप काही प्रयोग करायचे प्रयत्न चालू आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आजही आलेले आहेत शिर्डीला, परवाही शिर्डीला होते. मी पहिल्यांदाच हे चित्र बघतोय, राज्याचा मुख्यमंत्री 3-3 दिवसामध्ये 3-3, 2-2 येतोय. काय भानगडे, काय भानगडे? भानगड हीच आहे की 10 लोकांना भुलवण्यासाठी, लोकांना दडपण्यासाठी, लोकांना थ्रेटनिंग करण्यासाठी ही जे काही चळवळ चालू आहे, ही आता आपल्याला खऱ्या अर्थानं हाणून पाडायची. मित्रांनो, लक्षात ठेवा, बदनामीचे अनेक डाव केले जातील. अहो, 2008 जे एक प्रकरण माझं, मी तर आजही सांगतो, मी निष्कलंक आहे, जगलो निष्कलंक आणि मरेल पण निष्कलंक, हे लक्षात सांगतो. कलंक असेल त्या दिवशी मी सांगेल मी चुकलो, पण मी निष्कलंक असताना कलंकित करण्याचे अनेक प्रयोग होतील. हे कुठल्या तरी जागेचं शोधून काढलं प्रकरण आणि सांगितले आणि जमीन हडपली. अरे बापरे, जो व्यवहार 2008 झाला होता, जे पैसे 2008 दिले होते, रजिस्टर साठेखत झालं, कोर्टात प्रकरण गेलं आणि ज्याचं प्रकरण होतं त्याचा एक माणूस वारला, विलंब झाला, जी बाब न्याय प्रविष्ट आहे तिच्यावर खरं म्हणजे वाच्यता आणि चर्चा करणं अत्यंत चुकीचं आहे. तेव्हा आम्ही विनंती करील की अशा प्रकारच्या बदनामी करण्याच्या अनेक घटना ते निर्माण करतील. उद्या सांगतील, काही सांगतील, तर ह्या अफवांवर आपण विश्वास ठेवू नका, अशा प्रकारची विनंती मी या निमित्तानं करेन. अनेक प्रकारच्या भूलभुलाया करतील, त्या दृष्टीनं आपण याचा विचार करू नका. आणि येणाऱ्या 13 तारखेला आपल्या माणसाला, की जो आपल्यासाठीच जगला आणि शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यासाठीच जगेल, त्यालाच निवडून देण्यासाठी प्रयत्नाची कंबर कसा, ही विनंती करेल. इथल्या पाठपाण्याचे प्रश्न माहिती आहेत, निळवंड मला माहिती आहेत, इथल्या घाटमाथ्यावरचं पाणी कसं आणायचं मला माहिती आहे. इथली जाणारी रेल्वे, पुणे ते रेल्वे, ही रेल्वे कशी वळवली त्यासाठी देखील आता दिल्लीला जाण्याची गरज आहे. म्हणजे भंडारदरा हे भाग जर पर्यटनाच्या दृष्टीनं केलं तर आपल्याला काश्मीरला या महाराष्ट्रातील लोकांना जाण्याचीच गरज नाही, प्रतीक काश्मीर हे आहे. खूप गोष्टी आहेत मित्रांनो, याचा सारा गोष्टींचा आपल्याला विकास करायचा आहे. महामार्ग आहेत, अनेक गोष्टी आहेत आणि हे करण्यासाठी फक्त आपला माणूसच करू शकेल, हे मी तुम्हाला निर्वाणीनं सांगू शकतो. कारण माहीत असलं तर हे होऊ शकतं. खरं म्हणजे या ठिकाणी 2 तालुक्याचे राऊत साहेब आपल्याला सांगू इच्छितो. आमचे आदरणीय थोरासाहेब, अत्यंत मायक्रो लेवलचं त्यांनी प्लॅनिंग चालू केलेलं आहे. अत्यंत 30 माणसापर्यंत, मतदारांपर्यंत एक माणूस, अशा प्रकारचं काम चालू आहे. खूप सुंदर काम चालू आहे. आदरणीय गडाख साहेबांचं काम देखील त्याच पद्धतीनं चालू आहे. या 2 तालुक्यामध्ये आपल्याला कसलीच अडचण नाही,
प्रचंड प्रचंड मताधिक्य मिळवणारच आहे आणि तिथपर्यंत मताधिक्य आपल्याला देखील मिळवायचं आहे. उद्याच्या तुमच्या बाजूला काही येऊ द्या, हे सारे जण तुमच्या पाठीशी असतील हाही तुम्हाला शब्द देतो मित्रांनो. या ठिकाणी मी सांगतो तुमच्या वतीनं हे मशाल. मी त्या दिवशी राहत्याच्या सभेमध्ये म्हटलो होतो, ही मशाल आमच्या माणसाला सांगायची गरज नाही, ही क्रांतीच्या मशाली घेऊन त्याने त्यावेळचा मामलेदार असेल तो तोडला असेल, यावेळच्या सर्व सर्व क्रांतीच्या साऱ्या गोष्टी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी असेल अनेक गोष्टी केलेल्या आहेत. आणि ही क्रांतीची मशाल पुन्हा आपल्या हातात आलेली आहे. हिला मात्र आपण निवडणुकीमध्ये या मशालीला मत द्या आणि दिल्लीच्या तख्तावर पाठवा. कशासाठी? हा सर्व अन्याय दूर करण्यासाठी. अशी नम्रतेची आपल्या सर्वांना विनंती करतो. आपल्या जे पार्सल दुसरं मुंबईचं पार्सल आलेलं आहे, दुसरं एक मुंबईचं, ज्यांचा या मातीशी संबंध नाही, नाव आहे संबंधाचं, नाही लावू द्या, नाही सांगितलं पाहिजे. साऱ्यांनाच सोशल मीडियाच्या नावाने खूप आता घुमतोय. मला लय लोक म्हटले अहो ते काय काय वंचित आघाडी. अहो ही वंचित आघाडी लक्षात ठेवा मित्रांनो, ही दुसरा बीजेपी पक्ष आहे, बीजेपीची आघाडी आहे आणि बीजेपीची बी टीम आहे. मित्रांनो यांना मत देणं म्हणजे भाजपला मत देणं आहे, हे लक्षात ठेवा. आपलं मत वाया जाणार नाही, मित्रांचं मत वाया जाणार नाही, हे निक्षून सांगा, निक्षून सांगा, हे तुम्हाला सांगतो. आणि पुन्हा सांगतो, ही मशाल वरपे साहेब म्हटले पेटवा, पेटवा नाही म्हणत आता, पेटवण्यासाठी दिल्लीला पाठवा अशा अशी विनंती करून थांब.